सनातन दे सनातन दे सनातन दे 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 सनातन। प्रेक्षकांनो नमस्कार, जेदनादन मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्रातला एक अत्यंत चर्चित मतदारसंघ नवी मुंबई मधल्या बेलापूर मतदारसंघात आज आपण जेदनादन मध्ये आलोत आणि महाराष्ट्रात भरपूर चर्चा असलेल्या या मतदारसंघातले सगळे हे उमेदवार आपल्या बरोबर आहेत। सुरुवातीला आपण या सर्व उमेदवारांची ओळख करून घेऊयात। आपल्या बरोबर नवी मुंबईचे महापौर सागर नाईक आहेत, राज्यातले हेवीवेट नेते गणेश नाईक या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, त्यांची बाजू मांडण्याकरता महापौर सागर नाईक इथं आले। सागर नाईक, स्वागत आपलं। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि माजी आमदार मंदाताई म्हात्रे जेदनादनमध्ये आल्या आहेत। मंदाताई आपलं स्वागत। माजी आयएएस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा आपल्या बरोबर आहेत। नाहटा साहेब, स्वागत आपलं। नवी मुंबईमधले काँग्रेस नेते आणि या मतदारसंघातले काँग्रेस पक्षाचे उमेदवार नामदेव भगत आपल्या बरोबर आहेत। आपण या सगळ्या चर्चेला सुरुवात करणार आहोत। ही चर्चा देदणादण असेल। प्रेक्षको, आपल्याला माहिती आहे घड्याळाच्या काट्यावरती काय देदणादण या मतदारसंघामध्ये आता घडणार आहे। भगत साहेब, का तुमच्या विरोधकांना या मतदारसंघातून निवडून द्यायचं नाही? बघा, आता उमेदवार नाईक साहेब आहेत आणि ते स्वतः इथं आले नाही, याचाच अर्थ आपण समजून घ्यायचा आहे की कामं फक्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीने झालेले आहेत आणि उत्तर देण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी गेली 20-25 वर्ष त्यांच्याकडे सत्ता दिलेली आहे आणि मात्र त्यांचा जो मेनिफेस्टो असतो तो मेनिफेस्टोची उंची रुंदी वाढत चाललेली आहे, कारण समस्या तशाच राहिलेल्या आहेत। आज सिडकोने रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, रस्ते, विश्वनाथ भावे अग्रिकोली भवन असे सर्व गोष्टी चून हे जे शहर बांधलेलं आहे यांना रंगरंगोटी पण करायला जमलं नाही। विजय नाटा, माजी आयएएस अधिकारी होता, या महापालिकेत देखील तुम्ही काम केलेत, का तुमच्या विरोधकांना निवडून द्यायचं? सरळ कारण आहे, कधीही कुठलीही गोष्ट सरळ करायची नाही। या नवी मुंबईतल्या जनतेला फसवायचं आणि मतं मिळवायची, मतं मिळवल्यानंतर दुर्लभ व्हायचं। एक साधं उदाहरण मी एक सांगतो, एकच उदाहरण सांगतो। अडीच FSI असताना 2.5 FSI दिला म्हणून अभिनंदनाचा ठराव केला, कामगारांना फसवलं, 6,500 गरीब कामगार, झोपडपट्टीतले राहणारे कामगार त्यांना सांग, 100% खोटं बोलतात। थोडंसं डेकोरम ठेवा, थोडा डेकोरम ठेवा। आपण महापौर आहात, प्रथम नागरिक आहात, डेकोरम ठेवायला शिका। तर मी साधं आपण तेव्हा आयुक्त होतात का? नाटक मी नव्हतो आयुक्त, पण प्रत्येक वेळी फसवलंय, पहिल्यांदाच नाही फसवलं। कामगार जे आहेत त्या बिचाऱ्यांना फसवलं। मागच्या वर्षी ठराव केला की आउटसोर्सिंगनी एकही मनुष्य भरायचा नाही आणि आता सांगायचं की आम्ही 9,800 लोकांना कायम करणार। सगळे कामगार यांच्या विरुद्ध उभं राहिलेले आणि यांना 15 तारखेला घरी पाठवल्याशिवाय राहणार। का तुमच्या विरोधकांना निवडून द्यायचं नाही या मतदारसंघातून? का तुम्हालाच निवडून द्यायचं? गेली 15 वर्ष गणेश नाईक साहेबांनी इथे राज्य केलेलं आहे आणि या राज्यामध्ये आमच्या नव्या मुंबईच्या अनेक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील, FSIचा प्रश्न असेल, वेगवेगळे जे आता नाटा साहेब आणि रामदेव भक्तांनी जे आरोप केलेले आहेत ते सत्य आहेत, कारण आजपर्यंत त्यांना सत्ता दिल्यानंतर अनेक लोकांच्या भावना होता की नाईक साहेब काही ना काही या समाजासाठी वेगवेगळ्या करतील, पण तसं काही झालेलं नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की समाजसेवेमध्ये मी असेल, नामदेव बघत असतील, आम्ही 20 वर्ष इथे राजकारणामध्ये काम करतो, आम्हाला नक्की वाटतं की आम्ही इतकं काम केलं आहे, काम करून दिलेलं नाही आहे। मलासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने, मी त्या पक्षातच होती, मला खूप छळलं गेलं, मानसिक त्रास दिला म्हणून मी पक्ष सोडला, पण मला मी घालवली नाही, मी लोकांची कामं केली। मी पन्नास कोटी आणून मी जनतेची कामं केलेली आहेत आणि या कामाच्या बलबुतीवर मी आज उभी आहे। काय विरोधकांना निवडून द्यायचं नाही, का गणेश नायकांनाच निवडून द्यायचं? विरोधकांकडे दाखवण्यासारखं काहीच नाही आहे। आज जे नवी मुंबई शहर ही महाराष्ट्राची जनता भक्त आहे, देशभक्त आहे, देशभरामध्ये नाव आहे, ते केवळ नाईक साहेबांच्या दूरदृष्टीमुळे, नेतृत्वामुळेच झालेलं आहे आणि होय, हे आम्हीच केलेलं आहे। आज शहर पाण्याने समृद्ध आहे, STP प्लांट आम्ही चांगल्या प्रकारे बनवलेले, कचऱ्याची चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावतोय। आज जो महत्वाचा 2.5 FSIचा मुद्दा होता, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन गावी दिलेली आहे। काय आक्षेप या सगळं? सांगा, त्यांच्या गावामध्ये काचेची बिल्डिंग बनवलेली, मॉल सारखी बनवलेली, एवढे कोटी रुपये खर्च, 40 कोटी रुपये खर्च केली, का नेरूलमध्ये 40 कोटी नाही? मुलं किती नेरूलमध्ये का नाही, बेलापूरमध्ये का नाही, ऐरोलीमध्ये का नाही, यांच्याच गावात कशाला, यांच्याच गावात कशाला? दुसरी गोष्ट कुक्षेत, अहो मी सांगतो तुम्हाला, कुक्षेतमध्ये 1,500 लोक राहतात आणि तिथे इंग्रजी शाळा, आणि नेरूळ नगरामध्ये एवढे लाखो लोक राहतात, तिथे शाळा का नाही? राजकारणापुरतं काही करतात आणि स्वतःचं स्वार्थ,
सप्लाय यांना पाहिजे, केबल टीव्ही यांना पाहिजे, रीती बंदर यांना पाहिजे, क्वारी बंदर यांना पाहिजे, महापौर यांना पाहिजे, खासदार यांना पाहिजे, आमदार यांना पाहिजे, सर्व यांनाच पाहिजे. आता खासदार गेलं, आता गेलं निघून, आणि म्हणून काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभावणारा पक्ष आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. फक्त ही राष्ट्रवादी नवींबीची राष्ट्रवादी नाही, ही नाईक साहेब राष्ट्रवादी कंपनी आहे. जी कामं झालेली नाहीत पण ती कागदपत्री दाखवलेली आहे आणि त्याचे पैसे खाल्लेले मोठ्या प्रमाणात या पालिकेमध्ये. भ्रष्टाचार झाला पालिकेत, भ्रष्टाचार घेऊन बोला असं म्हणतात महापौर. त्यांची सत्ता आहे, माझ्याकडे कोरे चेक आहेत 15-15 लाखाचे कोरे कोरे. नाव कशाला, ज्याची सत्ता तोच चोर. नाव घ्या, नाव घ्या. अहो हे जग जाहीर याच्यामध्ये जनता दरबार मध्ये, जनता दरबार मध्ये चेक वाटतात. कोणाचे? कुठले? संजीव नाईक कंपनी, गणेश नाईक कंपनी, सागर नाईक कंपनी, कोणाचे चेक वाटतात? 15 लाखाचा मंदिर राम मंदिराला चेक दिला, दुसरा गुजराती भवनला दिला, तिसरा शनी मंदिरला दिला, चौथा या चौथा कुठून आला? अहो कुठून पैसे आले? हे पैसे कोणाचे आहेत? कुठल्या खात्यावर नाहीत? पैसे कुठून आले? सिंपल आहे, 500 कोटीची माणसं कामं महापालिकेमध्ये मागच्या निवडणुकीपूर्वी मंजूर झाली. ती मंजूर झाली त्याच्यामध्ये मोजून 5% म्हणजे 2,03,551 5% पैशाचे चेक घेतले. ते चेक लोकांना महादानशूर महाकर्ण असल्यासारखं दरबारामध्ये वाटले. त्याची लेखी तक्रार इलेक्शन ऑब्झर्व मला अडवून तुम्ही नाही थांबवू शकत. हे बघा, मी मला तुम्ही थांबवू शकत नाही, थांबवू शकत नाही. हे बघा, तुमचा विषय नाही चालला. तुम्हाला एवढं का 5% तुम्हाला एवढं का लागतंय? एवढं का लागतंय? एवढं का लागतंय 5%? तर ते 5% आम्ही ऑब्झर्वरकडे तक्रार केली, ऑब्झर्वरनी त्याची इन्क्वायरी केली, तेव्हा कॉन्ट्रॅक्टरनी जे काम घेतलं होतं त्याच कॉन्ट्रॅक्टरनी 5% पैसे दिले. दुसरं माझं म्हणणं असं आहे, हे जे सांगतात की नव्या मुंबईत सगळं आहे, मी सगळ्यांसमोर जाहीर आव्हान करतो, ठाणे बेलापूर रोड असो, STP ची कामं असो, वॉटर सप्लायची कामं असो, मोरब्याचं काम असो, 4 वर्षामध्ये एकदा या पुढाऱ्यांनी एकदा या पुढाऱ्यांनी एखाद्या कामावर आलेला फोटो दाखवाव, मी माघार घेईन. गव्हर्नमेंटचा इंजिनिअरिंग कॉलेज नवींबीत का नाही? मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचा का नाही? या ठिकाणी बाकीच्या गोष्टी का आल्या नाही? या ठिकाणी लग्न करायचं असेल तर लोकांना किती पैसे द्यावे लागते? आज आग्रिकोली भवन बांधल्यानंतर कमी पैशामध्ये त्या ठिकाणी यांचं काय? वंडर पार्क बांधला, कसलं बांधलेलं? थापा मारतात कोणी? कुणी त्या ठिकाणी पाणी सर्वात महत्वाचं आहे. मुंबई सारखी महापालिका, ठाण्यासारखी महापालिका पाण्यासाठी वणवण करते. आज नवींबई शहराला पाण्याची बिलकुल टंचाई नाही, पाणी प्रत्येक व्यक्ती वापरतो. STP प्लांट, STP कनेक्शन सगळ्या घराला कनेक्टेड आहे. ते सभापती असताना त्यांनी मंजूर केलं? नाही, बिलकुल नाही. संदीप नाईक साहेब सभापती होते, त्या टायमाला मंजूर केलं. महासभा असते, महासभेमध्ये पॉलिसी डिसिजन धोरण गेलेलं आहे. त्या माध्यमातून सत्ताधारी पक्ष आपले जास्त नगरसेवक आमचे आहेत, त्या माध्यमातून हा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी खोटं बोलण्याचं काम जे आहे, खोटं बोला रेटून बोला असा यांचा धर्म आहे. विजय नाटेसाहेब, तुम्ही आयुक्त होतात, महापालिकेचे नोकर होतात, तुम्हाला या सगळ्या विकासाचं श्रेय घेण्याचा काय? शासनाचा प्रतिनिधी होतो मी, कुणाच्या बापाला भीत नव्हतो, नोकर बी करणार नाही. यांना नगरसेवकांना नोकरासारखी वागवायची सवय आहे. काय मेहरबानी करत नव्हता? माझ्या इतकं काम कुणी केलं नाही. महत्वाचं असं आहे, मीठ बीठ खाल्लं नाही हो. ज्या उमेदवारावर सार्वजनिक मालमत्तेचा अपहार केल्याचा गुन्हा आहे 420 कलमाखाली, स्वतः उमेदवारांनी त्याच्या अफिडेव्हिटमध्ये मनू केलेलं आहे की माझ्या विरुद्ध 420, 407, 120B हा गुन्हा दाखल आहे. अहो तुम्ही अफिडेव्हिट बघा ना, मी दाखवलं ना पत्रकार परिषदेत. महापौर त्यांचा फॉर्म, अहो यांना माहीत कळतच नाही कायदा, त्याला मी काय सांगू आता. 420 कलमाखाली ज्यांच्या विरुद्ध गुन्हा आहे त्या उमेदवाराला मत देऊ नये. जे राज्याचे मंत्री आहेत पण एकही दिवस आपलं गाव सोडून राज्यामध्ये जात नाही. नाव घ्यायला सांगा पहिला. कोणाविषयी बोलतात ते तर कळायला पाहिजे. कोणा उमेदवार 15 आहेत, कुठल्या उमेदवाराविषयी आम्हाला काय माहीत पडतंय? पहिला नाव घ्यायला सांगा. वंदामंत्री, आपण बराच वेळ शांत आहात, आता पुन्हा 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 पुढच्या चर्चेकडे आपण वळतोय. तुमच्यापासून मी सुरुवात करतो. काय असे 3 महत्वाचे मुद्दे असतील विरोधकांच्यासाठी, जे सगळ्यात महत्वाच्या टार्गेटवरती असतील आपल्या या सगळ्या विरोधकांना?
जबरदस्त फाईट देण्याकरता काय तीन महत्त्वाचे मुद्दे आहे निवडणुकीत तुमच्याकडे? माझ्याकडे पहिला मुद्दा आहे की आमची जी शिडकोतली घरं आहेत, शिडकोनी नवी मुंबईची वसाहत निर्माण केली, पण 60 वर्षाच्या नंतर आम्ही आज पण पोट भाडोत्री आहोत. ही लीजवरची घरं आहेत, फ्री होल्ड करण्यासाठी माझा पहिला मुद्दा असणार आहे. दुसरा मुद्दा या नव्या मुंबईमध्ये तुमचा होता कोणाचा होता? माझ्याकडे 2007 पासून पेपर आहे. आमचे पेपर यांच्या नगरसेवकांनी, ऐका, आमच्या नगर यांचा जो नगरसेवक आहे किशोर पाटकर, आमचे पेपर घेऊन जायचे आणि जायचं. अहो गणेश नाईक नावानी, आता तू बोलतोस ना म्हणून बोलते, गणेश नाईक नावानी मी नाव घेऊन बोलते, मोठा भ्रष्टाचार केला नवा मुंबई. आज त्यांनी व्हाईट ग्लास हाऊस बांधलं होतं, ते तुटलेलं आहे. नाव काय? अख्ख्या दुनियाला माहितीये, महाराष्ट्राला माहितीये. मी काम केली जेटीची, मी काम केली, नाव नाही लावलं पालक होते, माझी नाव नाही. एक्सेप्ट करत, अरे जा रे, अरे सोड रे, तुझा बाप आला तरी मला खेचू शकत नाही. बोल तू, पण शिस्तीत बोल, शिस्तीत बोल. तू कालचा करता हो, माझे संस्कार, माझे नाव पैसे संस्कार. फ्री होल्ड मुद्दा, एफएसआयचा मुद्दा. इथे महापौर आहेत, आपण पदाचा मान, आपल्यापेक्षा ते वयानलाल असले तरी त्यांच्या पदात आपण ते महापौर. 20 वर्ष यांनी माझ्या राज्यात केलं, हो देणार, 100% देणार. 20 वर्ष एक बाईने 20 वर्ष यांचा अन्याय सहन केला. आज यांच्या पायाखालची वाळू केली, मंदाताई मात्रे नावाची बाई आणि उभी केली. आम्ही काय नाही केलंय? आमच्याकडे 18 गणेश काही होते, आम्ही नाही केलंय. या देदणादणमध्ये जबरदस्त सगळं देदणादण सुरू आहे. महापौर साहेब, आपल्या आपण या कार्यक्रमामध्ये आलात, आपल्या पदाची गरिमा कायम राहावी म्हणून मी आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो, पण या सगळ्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? या ठिकाणी विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाहीये, आता त्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये. या शहराचा विकास हा जेमतेम पूर्ण झालेला आहे, सर्व मुद्दे पास झालेले आहेत, हे फक्त नाईक साहेबांनी केलं नाही. यापुढे राहिलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या नाईक साहेबांच्या हातूनच पुणे, कारण की ताकद नवीनच्या जनतेने नाईक साहेबांना दिलेली आहे. आणि परत एकदा 15 तारखेला लोक वोटिंगला जातील, घडाळ्यावर मतं टाकतील, आणि 21 तारखेला यांना रिझल्ट दिसेल. त्या दिवशी स्पष्ट होईल की या शहराचा विकास, हा नवी मुंबईचा विकास जो ज्याप्रमाणे होत आलेला आहे, हा सिडकोने नाही केला, नाही फक्त नाईक साहेबांनी केलाय, ते नाईक साहेबच करू शकतात. सगळे मुद्दे असतील, पाणी, गटर, मिटर, जे इतर महाराष्ट्रातच नाही, भारतात नाही, जगभरात या शहराचं नाव करून आम्ही राहणार. या शहरामध्ये मोडकळीस आलेल्या बिल्डिंगला 3% FSI दिला पाहिजे. आणि अरे 5 झाला असेल तर मी राजीनामा देतो ना, राजीनामा देतो ना. अहो तुम्हाला 5% शिवाय काहीच माहीत नाही हो. 5% सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या शहरामधला मिस्टर 5% जो आहे उसको हटाव, नवी मुंबई बचाव. मिस्टर 5 लहान मुलांना माहिती आहे मिस्टर 5% हटाव. दुसरा मुद्दा आहे कंडोनियमचा. कंडोनियमची जी कामं बंद पडलेली आहेत ती सगळी काम करू. क्लस्टर, अरे काय लहान मुलासारखं काय ओरडत. मिस्टर 5% हटाव, नवी मुंबई बचाव. दुसरा मुद्दा आहे, अरे तुम्ही माझ्या बदलीसाठी छटपट 4 वर्ष केली, झोपला शेवटी झटपट. मी नोकरीमध्ये असताना कुणाच्या बापाला भिलो नाही, आता शिवसेनेचा उपनेता आहे. असले चिल्लर चाल्लर जे बायकांना पुढे करून आरोप करणारे आहेत यांना 15 तारखेला या शहरातली जनता आडवं केल्याशिवाय राहणार नाही. काय तीन असे महत्त्वाचे मुद्दे असतील या निवडणुकीमध्ये की ज्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही जनतेच्या समोर जाल, महाराष्ट्राची आणि नवी मुंबईची, बेलापूरची जनता तुम्हाला ऐकते? मला एक सांगा, नवी मुंबई शहर हे 3 टप्प्यामध्ये वसलेलं आहे, झोपडपट्टी, शहर आणि गाव. मी 3 टप्प्यात इथे सांगणार की SRI स्कीममध्ये जे झोपडपट्टीची जी लोकं आहेत, गरीब आहेत, त्यांना चांगले घरं द्यायचे आहेत. दुसरी गोष्ट, शहरामध्ये जो FSIचा प्रश्न आहे, हे सगळे बिल्डर लोकांच्या बरोबर हे मागे राहतात पडद्याच्या, आणि बिल्डर लोकांना पुढं करायचं. 2.5 FSI मला त्यांनी उत्तर द्यावं की 2.5 FSI का, 3 का नको. कोणाला चपाती 1 वाढली तर नको म्हणेल का? यांना का नको याचं उत्तर यांनी द्यावं. तिसरा मुद्दा, गरजेपोटी बांधलेली घरं जी आहेत ती नियमित करण्याचा ठराव मी मंजूर केलेला आहे. मला श्रेय मिळेल म्हणून त्याने अंमलबजावणी करू दिली नाही, आणि म्हणून ह्या ज्या थापा मारणारे लोक आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट,
की दुसरी महत्त्वाची पोलीस स्टेशनला सर्व जे फोटो लागलेले आहेत ते सगळे राष्ट्रवादीचे नेते या लोकांचे फोटो लागलेले आहेत आणि विनाकारण आम्ही लोकांनी काही केलं नाही तरी आमच्यावर आरोप करून खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणीची दादागिरी आहे. 5 वर्ष तुम्ही सोबत सत्तेत होतो. हो आम्ही अजिबात सत्तेत नव्हतो. तुम्हाला सांगतो नवी मीची काँग्रेस कधीच त्यांच्या बरोबर नव्हतं. आणि मला सांगा की या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो अहो माझी शाळा भरली होती महानगरपालिकेच्या 1600 मुलांना त्या ठिकाणी परीक्षा 15 दिवसात होती या लोकांनी काढून टाकली आणि रस्त्यावर मुलांना आणलं हे काय सांगतात दादागिरी करता जाता 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 महापौर तुमच्याकडनं या सगळ्याचं उत्तर मला घेणं अपेक्षित. त्यांनी ग्राउंडच्या प्लॉटवर शाळा बांधली शाळेच्या प्लॉटवर बिल्डिंग बांधली त्या ठिकाणी एका गावाचा ग्राउंड घेतला. सत्तेचा वापर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करणारी लोक सिडको डायरेक्टर असताना त्यांनी हे केलेलं आज महापालिकेच्या माध्यमातून त्या नेहरू युवकांना ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे. शाळेच्या बाजूला ग्राउंड आहे त्याला मोठी वॉल बांधली जेणेकरून ती गरीब विद्यार्थी खेळू शकत नाही. या ठिकाणी या लोकांनी फक्त त्यांना दिलेला शक्तीचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला आहे. महापौर सागर नाईक काहीतरी कागदपत्र जनतेला दाखवत आहे. चीफ इलेक्टोरल ऑफिस ऑफ महाराष्ट्र कंप्लेंट रिसीव रिगार्डिंग पब्लिकेशन ऑफ नोटिफिकेशन रिगार्डिंग डेव्हलपमेंट ऑफ डेंजरस अँड डायपेटेड बिल्डिंग कन्स्ट्रक्टेड बाय सिडको. हा जी आर काढण्यासाठी इलेक्शन कमिशन मध्ये कंप्लेंट करणारे लोक आहेत ही विरोधक आणि यांच्या या ठिकाणी हा जी आर निघू नये त्यासाठी कंप्लेंट केलेली इलेक्शन कमिशनला. इलेक्शन कमिशननी ते गव्हर्नमेंटला रिफर केलेलं आहे आणि हे राक्षसी वृत्तीमुळे आज नवी मुंबई शहराला फसवायचं काम केलं. ऐका हे नेमकं काय आहे सर्वसामान्य जनतेला कळेल अशा भाषेत महापौर सांग. इलेक्ट्रल ऑफिसर महाराष्ट्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक म्हणजे आपला निवडणूक अधिकारी आहे त्यांनी प्रिन्सिपल सेक्रेटरीला UDEला पत्र पाठवले की डायब्रिटेड बिल्डिंगच्या नोटिफिकेशन काढण्यावरून कंप्लेंट आलेली आहे आणि ते थांबवण्याचं काम केलं आचार संहितेच्या माध्यमातून. नाटासाहेब आपल्याला कार्यक्रम संपवायचा जात आहे. मी कंप्लेंट मागे घेईन आणि यांनी मान्य केलं मला आनंद वाटला की यांनी मान्य केलं की जी आर निघाला नाही. आपण तक्रार केली आणि ते थांबवलं लोकांच्या भल्याचं काम. मी तक्रार केली असेल तर मी माघार घेतो. हे यांच्या व्हाईट हाऊसला कागद टाईप केलेला आहे या कार्यक्रमाची वेळ संपली आहे पण नवी मुंबई मधला हा जबरदस्त देदणादण या देदणादणमध्ये उठलेले जे मुद्दे आहेत या मुद्द्यांची निवडणुकीत पुढे चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही. नवी मुंबईची जनता आता नेमकं कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकते हे लवकरच स्पष्ट होणार आहे. आजच्या देदणादणमध्ये इतकंच. पुढच्या कार्यक्रमात पुढच्या जिल्ह्यामध्ये पुन्हा भेटूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.